नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर के गुट्टेज ऑनलाईन लेक्चर सिरीज। आज मी एक कथा आहे, मॉडेल मिलेनियर ऑस्कर वाईल्ड यांची कथा आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा आग्रह होता की त्यांना ही कथा मराठीमधून सांगावी, त्यामुळे मी ही कथा आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे। ही कथा एका आयरिश लेखक ज्यांचं नाव आहे ऑस्कर वाईल्ड यांनी लिहिलेली आहे। ऑस्कर वाईल्ड हे आयरिश लेखक आहेत ज्यांचा बराच काळ लंडनमध्ये गेलेला आहे। यांनी इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्हीही भाषांमध्ये बरंचसं लिखाण केलेलं आहे। कवी आहेत, नाटककार आहेत, उपन्यासकार आहेत, यांची ही कथा आहे। कथेचे काही पात्र आहेत जसे प्रत्येक कथेचे असतात, याही कथेमध्ये आहे। ही कथा एक आदर्श करोडपती मॉडेल मिलेनियर याच्यामध्ये ह्युई एरस्किन हे पात्र आहे। ह्युई एरस्किन हा एक तरुण आहे आणि याला हे माहिती नाही आहे की नुसतं एक चांगली पर्सनॅलिटी आणि चांगलं व्यक्तिमत्व एखाद्या व्यक्तीला असून चालत नाही, तर त्यासोबत त्या व्यक्तीकडं काहीतरी इन्कम सोर्स असला पाहिजे, काहीतरी व्यापार व्यवसाय असला पाहिजे आणि त्यातून त्याचं अर्थार्जन झालं पाहिजे। पण हा एक असा तरुण आहे ज्याच्याकडे चांगली पर्सनॅलिटी आहे पण उत्पन्नाचं साधन काहीही नाही, रिकाम टेकडा आहे, काम वगैरे काही नाही। आणि एखाद्या व्यक्तीकडं ज्याच्याकडे पैसा नाही किंवा एखाद्याकडं अर्थार्जनाचं साधन नाही अशा व्यक्तीला आपल्या समाजामध्ये फार कमी किंमत मिळते आणि याची जाणीव ह्युईला झाली, कारण याच्याकडं कसलंही रोजगार कसलंही अर्थार्जनाचं साधन नव्हतं। दिसायला हा चांगला मुलगा आहे, तरुण चांगला आहे आणि हा सगळ्यांना आवडतो सुद्धा। एक व्यक्ती म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, आनंदी व्यक्तिमत्व आहे, म्हणून हा सगळ्यांना आवडतो। पण याच्याकडे सगळं काय आहे, चांगली पर्सनॅलिटी आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे, पण जे आवश्यक आहे जगण्यासाठी पैसा, पैसा सोडून सगळं काय आहे। आणि याच्या वडिलांकडून जे काही त्याला मिळालेलं आहे ते आहे त्याची एक खानदानी तलवार वडिलांची आणि द पेनिन्सुलर वॉर हे इतिहासाचं 15 व्हॉल्यूममधलं एक पुस्तक त्याच्याकडं आहे वडिलांकडून मिळालेलं, ज्याचा अर्थार्जनाशी काही संबंध नाही। आणि त्यांनी बरेचसे प्रयत्न केले अर्थार्जन करण्याचे, व्यवसाय करण्याचे। सुरुवातीला त्यांनी स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रयत्न केला, शेअर बाजारामध्ये प्रयत्न केला, पण शेअर बाजारामध्ये बरीच अशी उच्च मंडळी असते की जे एखादा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर, बराचसा पैसा लावल्यानंतर ज्यांना एखादं नुकसान करण्याची ताकद असते, पण हा असा आहे की याला एखादं नुकसान सहन होणार नाही। शेअर मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर नफा आणि नुकसान या दोन्ही गोष्टी असतात। जेव्हा शेअर मार्केट हे बुलिश असतं तेव्हा ते चढलेलं असतं आणि जेव्हा बेअरिश असतं तेव्हा शेअर मार्केट कोसळलेलं असतं। तर या बुलिश आणि बेअरिश वातावरणामध्ये ही वॉज लाईक बटरफ्लाय, तो एका बटरफ्लायसारखा होता, एका छोट्याशा कीटकाप्रमाणे होता, फुलपाखरासारखा होता, नाजूक होता, जो एखादा नुकसान सहन करू शकणार नाही। त्यानंतर त्यांनी दुसरा एक व्यवसाय ट्राय केला, त्याचं एक त्यांनी या चहाच्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये त्यांनी आपला हात आजमावला
पण या चहाच्या अनेक व्हरायटीज आहेत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा तो काय झाला, अपयशी झाला, की या सगळ्या व्हरायटीज तो ठेवू शकत नसेल आणि या सगळ्या व्हरायटी याला कळत पण नसतील. शेवटी त्याच्या हाताला काहीच लागलेलं नाही. तो एक आनंदी तर आहे पण काहीच कामाचा नाही, इनएफेक्च्युअल आहे. आणि याची पर्सनॅलिटी तर चांगली आहे, प्रोफाईल चांगला आहे, पण प्रोफेशन काही नाही. ही वॉज अ पर्सन विथ गुड प्रोफाईल बट नो प्रोफेशन, असा तो आहे. आणि त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये अजून एक घटना घडली, तो प्रेमात पडला. आणि प्रेमात पडल्यानंतर त्याची जी परिस्थिती आहे ती अधिकच वाईट झाली, कारण आधीच पैसे नाही आहेत आणि त्यानंतर तो प्रेमात पडलेला आहे. तो कुणाच्या प्रेमात पडला? दुसरं पात्र आहे ज्याच्या तो प्रेमात पडला, जिचं नाव आहे लॉरा मर्टन. आणि लॉरा मर्टन पण या ह्युईवर प्रेम करते, पण या दोघांकडेही पैसा नाही आहे, दोघंही पेनिलेस आहेत. लॉरा मर्टनचे वडील एक रिटायर्ड कर्नल आहेत आणि ते त्यांनी काही काळ भारतामध्ये पण त्यांची सेवा दिलेली आहे. आता ते रिटायर आहेत आणि त्यांचा या प्रेमाला विरोध आहे. कारण असं आहे की हा हिवी रिकाम टेकडा आहे, अर्थार्जनाचं काही साधन नाही आणि त्यामुळं त्यांचा हा विरोध आहे. अन्यथा तसा हिवी हा चांगला पुरुष आहे, चांगला एक तरुण आहे. आणि विरोध करण्यासाठी एकच कारण आहे की हा याचं अर्थार्जन ठीक नाही आहे किंवा तो वेल स्टेबल नाही, यामुळे त्यांचा विरोध आहे. तरी पण लॉरा आणि हिवी हे दोघंही कर्नल मॉर्टलकडे जातात आणि त्यांना लग्नाची परवानगी देण्यासाठी विनंती करतात. पण या कर्नलने एक अट ठेवली या हिवीसमोर, त्यांनी अशी अट ठेवली की जोपर्यंत हा स्वतः 10,000 pounds एवढी रक्कम कमवत नाही तोपर्यंत ते या लग्नाला परवानगी देणार नाही. त्यानंतर आता यांचा या गोष्टीवरून विरोध होता. बाकी हे कर्नल मर्टन जे आहेत यांना हिवी आवडायचा, एक चांगला तरुण म्हणून. कर्नल मर्टननी सांगितलं की जोपर्यंत 10,000 pounds कमवत नाहीस तोपर्यंत मी या लग्नाला परवानगी देणार नाही. एका सकाळी तो मर्टन्स फॅमिलीकडं जात होता, हॉलंड पार्क इथं त्यांचं घर आहे, इथं तो जात होता. मध्येच एक याच्या मित्राचा स्टुडिओ लागतो, त्याच्या मित्राचं नाव आहे ॲलन ट्रॅव्हर. तो एक पेंटर आहे, आर्टिस्ट आहे आणि तो वन ऑफ द बेस्ट पेंटर्स, उत्कृष्ट असा पेंटर आहे, आर्टिस्ट आहे. आणि त्याचा स्टुडिओ तिथं आहे आणि हा ॲलन ट्रॅव्हर ह्युईचा मित्र आहे आणि दोघांची चांगली मैत्री असल्यामुळे या ॲलन ट्रॅव्हरच्या स्टुडिओमध्ये याला डायरेक्ट एंट्री असते किंवा डायरेक्ट प्रवेश असतो. आणि त्या दिवशी तो त्या मर्टन फॅमिलीकडं जात असताना मध्येच तो तिथं थांबतो त्याच्या मित्राकडं स्टुडिओमध्ये. आणि तिथं प्रवेश केल्यानंतर त्याला दिसतं की एक व्यक्ती तिथं थांबलेला आहे, एक अंगावर फाटके कपडे आहेत, हातामध्ये एक रफ काठी आहे, स्टिक आहे, फाटकी दुसऱ्या हातामध्ये फाटकी टोपी आहे, पायामध्ये सुद्धा त्याचे जे शूज आहेत, बूट आहेत, हे सुद्धा फाटलेले आहेत, बऱ्याच वेळेस रिपेअर केलेले आहेत, असा एक व्यक्ती तिथं थांबलेला आहे. आणि त्या व्यक्तीचं चित्र हा ॲलन ट्रॅव्हर काढतो, तो पोर्ट्रे करतो आहे हा चित्र. आणि त्यानंतर हा विचारतो की हिवी विचारतो की हा किती गरीब माणूस आहे आणि अशा पद्धतीनं तो तिथं थांबलेला आहे, अंगावर फाटके कपडे आहेत आणि हातामध्ये एक टोपी आहे, जी टोपी त्याने एका हातामध्ये टोपी आहे ज्याच्यामध्ये तो भीक मागतो आहे आणि दुसऱ्या हातामध्ये काठी आहे ज्याच्यावर तो टेका देऊन पुढं थोडंसं झुकून थांबलेला आहे.
अशी एक पोज त्याने घेतलेली आहे आणि त्याचं चित्र तो ॲलन ट्रॅव्हर काढतो. हा बेगर आहे. ह्यू विचारतो की हा जो मॉडल आहे किंवा हा जो बेगर व्यक्ती म्हणून तिथं थांबलेला आहे त्याला तू किती रुपये देतो या कामाचे, तिथं थांबण्याचे, चित्र काढेपर्यंत थांबण्याचे, ॲज अ मॉडल किती रुपये देतो असं विचारतो. ॲलन ट्रॅव्हर असं म्हणतो की एका तासाचे त्याला मी एक शिलिंग देतो. एक शिलिंग हा एका पाऊंडचा विसावा भाग काहीतरी आहे आणि एवढे मी म्हणजे एका पाऊंडपेक्षाही फारच कमी रक्कम मी देतो असं तो म्हणतो. आणि त्यानंतर ह्यू विचारतो की मग तू ही पेंटिंग किंवा हे पोर्ट्रेट तयार केल्यानंतर याचे तुला किती रुपये मिळतात, तर तो ॲलन ट्रॅव्हर असं म्हणतो की मला या एका चित्राचे विकल्यानंतर जवळपास 2000 गिनीज एवढे रुपये मिळतात. 21 शिलिंगचा एक गिनी बनतो, म्हणजे 2000 गिनीज याला मिळतात आणि त्या व्यक्तीला फक्त एक शिलिंग एका तासाचे मिळतात, म्हणजे फारच कमी अमाऊंट मिळते हे त्याला कळतं. याला ह्यूला कळतं आणि याचं त्याला वाईट वाटतं. ह्यूला वाईट वाटतं की एक जो चित्रकार आहे तो चित्र काढण्यासाठी जेवढी मेहनत घेतो तेवढाच तो मॉडल जो आहे किंवा तो एक व्यक्ती तिथं थांबलेला आहे मॉडल म्हणून त्याला पण तेवढीच मेहनत घ्यावी लागते, तेवढा वेळ तिथं थांबावं लागतं आणि म्हणून त्यातला काही हिस्सा चित्र विकल्यानंतर जो काही हिस्सा असतो त्यातला थोडासा एक शेअर हा या मॉडेलला मिळाला पाहिजे असं त्याला वाटतं. तेवढ्यात तिथं एक त्या स्टुडिओमधला एक सर्वंट येतो आणि त्याला सांगतो, नोकर येतो आणि सांगतो की बाहेर जो फ्रेम मेकर आहे तो तुमची वाट पाहत आहे, या ॲलन ट्रॅव्हरला सांगतो. ॲलन ट्रॅव्हर हा तिथून निघतो बाहेर त्या फ्रेम मेकरला भेटण्यासाठी. तेवढ्यात आता हा ह्यू या बेगरकडं जातो. बेगर जो तिथं मॉडल थांबलेला आहे त्या स्टुडिओच्या एका कोपऱ्यामध्ये थांबलेला आहे त्याच्याकडं तो जातो. आता हा मॉडल ॲलन ट्रॅव्हर जो चित्रकार आहे बाहेर गेल्यानंतर तो बसतो, त्या बेंचवर बसलेला आहे, तिथं ह्यू जातो आणि ह्यूला त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाईट वाटतं आणि की याला आपण काहीतरी मदत केली पाहिजे असं त्याला वाटतं आणि तो आपल्या खिशामध्ये हात घालतो आणि खिशामध्ये त्याला एक सॉवरीन ब्रिटिश कॉईन मिळते, ओल्ड ब्रिटिश कॉईन, आणि ती कॉईन काय करतो तो की त्या मॉडेलला जे बेगरचं मॉडल आहे किंवा बेगर आहे त्याला तो देतो. ती कॉईन घेतल्यानंतर तो जो बेगर आहे तो आनंदी होतो, त्याला चांगलं वाटतं की कुणीतरी आपल्याला मदत केलेली आहे आणि तो त्याचे आभार मानतो, थँक्यू सर असं म्हणतो. थोड्या वेळाने लगेच तो ॲलन ट्रॅव्हर येतो, चित्रकार जो बाहेर गेलेला असतो तो येतो आणि तो आल्यानंतर हा ह्यू त्याला सांगतो की मी आता इथून निघतो आणि तो तिथून त्याची रजा घेतो, ह्यू रजा घेतो आणि तो या मर्टन लॉरा मर्टनला भेटण्यासाठी जातो. लॉरा मर्टनला भेटल्यानंतर सांगतो की मी असं या एका व्यक्तीला मदत केलेली आहे. लॉरा मर्टन असं म्हणते की आधीच तुझ्याकडं पैसे नाही आहेत आणि आता बरेच दिवस तुला ॲडजस्ट करावे लागतील आणि त्यामुळं ती थोडंसं त्याला रागवत. संध्याकाळी तो आता घराकडं परत येणार आहे, त्याच्याकडं पैसे नाहीत, त्याला पायी चालावं लागणार आहे या ह्यूला. आणि तो चालत येत असताना रात्री 11 वाजता पेटल क्लबमध्ये तो त्याचा मित्र चित्रकार ॲलन ट्रॅव्हर बसलेला असतो स्मोकिंग रूममध्ये, ड्रिंक करत बसलेला असतो. तो ह्यू त्याला भेटतो आणि त्याला विचारतो काय रे तुझं चित्र पूर्ण झालं की नाही. तो म्हणतो हो पूर्णही झालं आणि फ्रेम करून पण झालं असं तो सांगतो. तेव्हा ॲलन ट्रॅव्हर म्हणतो की अरे तो जो बेगर आहे तो तुझ्याबद्दल मला विचारत होता आणि त्याचा बराच तुझ्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला दिसतोय असं पण तो म्हणाला. आणि त्या
पेंटिंगवर आणि त्या दृश्यावर बोलत असताना हा लेखक असं म्हणतो की पॉवर्टी ऑफ अ बेगर इज पिक्चरस्क, म्हणजे एखाद्या वाईट गोष्टी आहेत या कदाचित या चित्र काढण्यासारख्या असाव्यात, बेगरचं चित्र हे काढण्यासारखं असावं, कारण त्याच्या अंगावरचे ते फाटलेले कपडे, त्याचा फाटलेला तो शूज, ती जुनी टोपी, एक रफ स्टिक, याच्यामध्ये काहीतरी एक आर्ट एलिमेंट असावा आणि त्यामुळे ते तो त्यांनी चित्र काढत असावा किंवा काढला असावा. आणि त्यामुळं असं वाटतं की एका चित्रकारासाठी कुठलीही गोष्ट चित्र काढण्यासारखी असू शकते, मग ती चांगली असेल किंवा वाईट असेल, त्याच्यामध्ये कुठला तरी आर्टिस्टिक एलिमेंट असेल. पण ह्युईला असं वाटतं की चित्रकारांना हृदयच नसतं, की या वाईट गोष्टीमध्ये सुद्धा ते आपला नफा पाहतात, हे एक चांगलं चित्र बनवावं आणि ते विकावं या दृष्टीने. त्यानंतर ॲलन ट्रॉवर असं सांगतो की या बेगरने तुझ्याबद्दल बरंच काही विचारलं आणि मी त्याला तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये तुझ्या आर्थिक स्थितीबद्दल मी त्याला सांगितलं, तुझ्या या प्रेमाबद्दल सांगितलं आणि या प्रेमामध्ये असलेल्या त्या अटीबद्दल, शर्तीबद्दल पण मी सांगितलेलं आहे, जे कर्नल मॉर्टरनी या प्रेमासाठी किंवा यांच्या लग्नासाठी एक अट ठेवलेली आहे 10,000 पौंडची, त्याच्याबद्दल पण मी त्या बेगरला सांगितलं असं म्हणतो. हे लक्षात आल्यानंतर ह्युईच्या की एका अनोळखी व्यक्तीला माझ्याबद्दल ॲलनने सांगितलेलं आहे असं कळल्यानंतर तो थोडंसं नाराज होतो. त्याला वाटतं की उगाचच कुणातरी व्यक्तीला माझ्याबद्दल याने, जे याला मित्र म्हणून मी सांगितलेलं आहे ते त्याने सांगितलं. पण हा सांगतो, ॲलन ट्रॅव्हर सांगतो की तो कोणी भिकारी वगैरे नाही आहे, तो एक करोडपती आहे. तो जो व्यक्ती तिथं थांबलेला होता एका भिकाऱ्याच्या वेशामध्ये त्या स्टुडिओमध्ये, तो कोणी भिकारी नसून तो एक करोडपती व्यक्ती आहे. त्याचं नाव आहे बॅरन हाऊसबर्ग असं तो सांगतो. आणि तो युरोपमधल्या अतिश्रीमंत काही व्यक्तींपैकी आहे, करोडपती तो आहे. आणि तो एवढा इन्फ्लुएन्शियल आहे की एखाद्या युद्धामध्ये रशियाला तो युद्ध करण्यापासून थांबवू पण शकतो, एवढा तो इन्फ्लुएन्शियल आहे किंवा प्रभावी आहे, श्रीमंत आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक राजधानीमध्ये त्याचं एक घर आहे, एवढा तो श्रीमंत आहे असं तो सांगतो. असं सांगितल्यानंतर ह्युई एर्स्किन हा आश्चर्यचकित होतो की एवढा श्रीमंत व्यक्ती आहे आणि तो मॉडेल म्हणून तिथं थांबलेला आहे आणि त्याचं चित्र हा ॲलन ट्रॉवर काढतो. ॲलन ट्रॉवर असं सांगतो की या हाऊसबर्ग यांनी स्वतः मला यांचं चित्र काढण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं मी ते काढत होतो. पण ह्युई एर्स्किननी जे त्याला कॉईन दिलेली होती त्याबद्दल त्याला असं वाटतं की अरे, एवढा करोडपती माणूस आहे आणि त्याला मी माझ्याकडं असलेली एक छोटीशी सॉवरेन कॉईन त्याला दिली आणि एका एवढ्या श्रीमंत माणसाला आपण हे देणं, म्हणजे त्याचा तो कदाचित अपमान, त्याला अपमानास्पद वाटला असावं असं तो विचार करतो. आणि तो तिथून निघतो, त्याच्या घराकडं तो तिथून निघतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ह्युईला एक व्यक्ती त्याच्या घरी भेटायला येतो आणि तो असं म्हणतो की तुम्हीच मिस्टर ह्युई एर्स्किन का? तो म्हणतो हो, आपण कोण? तो व्यक्ती, अनोळखी व्यक्ती सांगतो की मी बॅरन हाऊसबर्ग यांचा दूत आहे, त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. बॅरन हाऊसबर्ग म्हणजे तो जो बेगरच्या वेशात थांबलेला करोडपती, त्यांचा मी दूत आहे आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. आणि तो व्यक्ती, तो दूत, या ह्युई एर्स्किनला एक लिफाफा देतो आणि त्या लिफाफ्यावर असं लिहिलेलं असतं की एका गरीब भिकाऱ्याकडून तुला तुझ्या लग्नाची भेट, असं लिहिलेलं असतं. अ गिफ्ट फ्रॉम अन ओल्ड बेगर, अ वेडिंग गिफ्ट फ्रॉम अन ओल्ड बेगर, असं त्याच्यावर लिहिलेलं असतं. आणि
आतमध्ये त्यांनी लिफाफा काढून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये 10,000 पाउंडचा एक चेक असतो. त्या बॅरन हाऊसबर्गनी त्याला 10,000 रुपये दिलेले आहेत आणि त्याच्यासोबत त्याने त्याला एक नोकरी पण दिलेली, जॉब दिलेला आहे आणि त्याचा तो ॲडव्हान्स म्हणून चेक दिलेला आहे. कारण त्याला त्यांना माहिती आहे की 10,000 पाउंड जोपर्यंत हिवीकडे येणार नाही तोपर्यंत तो लग्न करू शकणार नाही. आणि काल जिथं हे एका मॉडेल म्हणून भिकाऱ्याच्या वेशात थांबलेले असताना खरोखरच हा एक काहीतरी गरीब माणूस आहे या हेतूने जी मदत केलेली असते या हिवीने, त्याच्यामुळं ते फार प्रभावित झालेले असतात ते हाऊसबर्ग. आणि नंतर ॲलन ट्रॅव्हरकडून याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते त्याला मदत करू इच्छितात आणि त्यामुळं त्यांनी ही 10,000 पाउंड आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या या रिलेशन्सबद्दल माहिती असतात या लॉरा मर्टन आणि ह्युईच्या, आणि म्हणून ते 10,000 त्याला देतात, 10,000 पाउंड्स त्याला देतात आणि त्याचबरोबर एक जॉब पण देतात. आता लग्नासाठी एक अट ठेवलेली होती या कर्नल मर्टननी, ती पूर्ण झालेली आहे. 10,000 पाउंड याच्याकडे आलेले आहे आणि कर्नल मर्टनसुद्धा हे आता आनंदी होतात किंवा त्यांना खुशी होते की हा एक चांगला माणूस आहे ह्युई मर्टन. त्या दोघांचं लग्न होतं. लग्नाला विशेषतः बॅरन हाऊसबर्ग येतात, ॲलन ट्रॅव्हर त्याचा मित्र पण येतो आणि बॅरन हाऊसबर्ग हा स्वतः त्या लग्नाला उपस्थित राहतो आणि बॅरन हाऊसबर्ग हे तिथं असलेल्या पाहुणे मंडळींना याबद्दल सांगतात आणि तेव्हा बऱ्याच जणांना याचं आश्चर्य वाटतं. शेवटी ऑस्कर वाईल्ड असं सांगतात की मिलेनियर मॉडल्स आर रेअर इनफ बट मॉडल मिलेनियर्स आर रेअरर स्टील. करोडपती मॉडल तर फार दुर्मिळ आहेत पण एक आदर्श करोडपती हा त्याही पेक्षा दुर्मिळ आहे. म्हणजे असा एखादा करोडपती आपल्याला शोधूनही सापडणार नाही की पैसे असताना एखाद्या व्यक्तीला मदत करेल. आणि हा एक दुर्मिळ प्रकारचा रेअरर मिलेनियर आहे ज्याने या ह्युई एरस्किनला मदत केलेली आहे. त्याचबरोबर या कथेमध्ये आपल्याला असं एक दिसून येतं किंवा असा एक संदेश मिळतो या ऑस्कर वाईल्डकडून की जेव्हा एखाद्या व्यक्तीला मदत करण्याची इच्छा असते किंवा तो मदत करतो तेव्हा तो कुठल्याही परिस्थितीत असेल, स्वतः कितीही अडचणीत असेल, तो इतरांना मदत करू शकतो. जसं ह्युई एरस्किनने स्वतः अडचणीत असताना, स्वतः आर्थिक अडचणीत असताना, यांनी या एका बेगरला, जरी तो करोडपती असला तरी त्यावेळेस या ह्युईला माहिती नव्हतं, ह्युईला हे माहिती नव्हतं की हा एक करोडपती आहे, पण त्यांनी एक दरिद्री किंवा एखादा एक भिकारी व्यक्ती समजून त्यांनी त्या व्यक्तीची मदत केलेली होती. आणि तो जो एक कॉईन आहे तो हा बॅरन हाऊसबर्गनी इन्व्हेस्ट केला ह्युईच्या भविष्यावर आणि त्याचं रिटर्न्स त्यांनी त्याला ते 10,000 पाउंड आणि एक नोकरी पण त्यांनी दिलेली आहे. म्हणजे याच्यातून ऑस्कर वाईल्ड आपल्याला असं सांगू इच्छितो की आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो तेव्हा इतरही आपल्याला मदत करतात आणि आपल्याकडं कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं मार्गाने ती मदत येते रिटर्न्समध्ये. आणि त्याचबरोबर याच्यातून दुसरा एक मेसेज त्यांनी हा दिलेला आहे की एखाद्या व्यक्तीकडं आपण पाहिल्यानंतर जे आपल्याला वाटतं तसं ते नसतं, किंवा एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून किंवा त्याच्या फिजिकल अपिअरन्सवरून आपण त्याच्याबद्दल मत तयार करणं हे कधीकधी चुकीचं ठरू शकतं. जसं त्या बेगरबद्दल या ह्युई एरस्किनला वाटलेलं होतं की हा एक गरीब व्यक्ती आहे, पण मुळात तो गरीब नव्हता, तो एक करोडपती होता. म्हणजे एखाद्याचं दिसण्यावरूनसुद्धा आपली गल्लत होऊ शकते, चूक होऊ शकते, असं पण याच्यामधून त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरा अजून एक महत्त्वाचा संदेश की एखाद्या व्यक्तीला केलेली मदत ही कधीही वाया जात नाही. एखाद्या व्यक्तीला आपण केलेली मदत ही कधीही वाया जात नाही हा पण त्यांनी त्याच्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर
मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, ही एक मराठी अनुवाद आपल्यासाठी खास काही विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव हा मी सादर केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, इतर विद्यार्थ्यांना शेअर करू शकता, आणि तुम्हाला इतरही माझे व्हिडिओज पाहिजे असतील तर माझ्या या चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.